आज आपण बघायचा USB कनेक्टर्स आणि त्याचे प्रकार। नमस्कार मित्रांनो, मी अवधूत मेहकर तुमच्याबरोबर स्वागत करतो तुमचं हिंदुस्तान कॉम्प्युटरमध्ये। USB पहिल्यांदा 1994 डेव्हलप केला गेला आणि त्यामध्ये को इन्व्हेंटर अजय भाट सर आणि त्यांची टीम आणि त्याचबरोबर त्यावेळचे इंडस्ट्री लीडर्स म्हणजे जसे इंटेल, मायक्रोसॉफ्ट, कॉम्पॅक, HP, IBM, डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन DEC, त्यानंतर NEC कॉर्पोरेशन यांचा सगळ्यांचा समावेश होता। या सगळ्यांना एक असा स्टँडर्ड कनेक्टर बनवायचा होता की जो वेगवेगळ्या दोन डिव्हाइसना कनेक्ट करेल आणि त्यांच्यामध्ये डेटा ट्रान्सफर करू शकेल किंवा कम्युनिकेशन करू शकेल आणि तो कनेक्टर जगभरात आपल्याला कुठेही वापरता यावा यासाठी त्यांनी USB शोध लावला। USB कनेक्टर्समध्ये 3 टाईप आहेत, त्याच्यामध्ये टाईप ए, टाईप बी आणि टाईप सी। आता आपण पाहूया टाईप ए। या टाईपचे USB कनेक्टर PC आणि लॅपटॉप्स यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते USB 1.0 पासून आता USB 3.0 आणि 3.1 पर्यंत आहेत। USB 2.0 चा कलर काळा आणि USB 3.0 किंवा 3.1 याचा कलर निळा आहे। USB टाईप बी याच्यामध्ये आहेत मिनी USB कनेक्टर आणि मायक्रो USB कनेक्टर। आता आपण पुढे पाहूया। मिनी USB कनेक्टर जुने जे मोबाईल होते 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वीचे त्याच्यामध्ये मिनी USB कनेक्टर असायचा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी किंवा मोबाईलमध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी। त्याच्यानंतर आले मायक्रो USB कनेक्टर जे आपण सध्या वापरतो ते मायक्रो USB कनेक्टर 2.0 आहेत आणि त्याच्यानंतर आले परत मायक्रो USB कनेक्टर 3.0 जे आपण एक्सटर्नल हार्ड डिस्क 3.0 त्यांना हे मायक्रो USB कनेक्टर असतात। यामध्ये आणखीन एक कनेक्टर आहे USB 2.0 टाईप बी, USB 3.0 टाईप बी। USB 2.0 टाईप बी जो आहे तो मोस्टली प्रिंटर्समध्ये वापरला जातो आणि मॉडर्न्समध्ये वापरला जातो। हे तुम्हाला शेजारी दिसेलच USB टाईप 3.0 आणि 2.0 याच्यामध्ये किती फरक आहे काय फरक आहे ते। USB टाईप सी यामध्ये आपण हाय पॉवर ट्रान्सफर करू शकतो आणि हाय डेटा पण ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे एकच डेटा केबल टाईप सीची आपण पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी पण आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी पण वापरतो। याच्यामध्ये हाय पॉवर आणि हाय स्पीड म्हणजे आता तुम्हाला सांगतो, हाय स्पीड म्हणजे किती 10 GBPS डेटा ट्रान्सफर करू शकतो। त्यानंतर हाय पॉवर 100 W पॉवर आपण या कनेक्टरमधून ट्रान्सफर करू शकतो। त्यानंतर ह्या कनेक्टरचा सगळ्यात मोठा फायदा काय, हे कनेक्टर रिव्हर्सेबल आहेत, म्हणजे आपण उलट सुलट लावले तर लागतात। मायक्रो USB तुम्ही लावले पलटून लावले तर नाही लागत, असे कोणतेच कनेक्टर लागत नाहीत। USB टाईप ए किंवा बी कोणतेही नाही, फक्त आणि फक्त टाईप सीच हाच कनेक्टर आहे जो उलट सुलट लागू शकतो। आता आपण पाहायचा USB डेटा ट्रान्सफर स्पीड, म्हणजे USB 1.0 याचं डेटा ट्रान्सफर स्पीड होतं 12 MBPS, पण 1996-97-98 काळात हे 12 MBPS हे स्पीड पण भरपूर होतं। त्यानंतर ते स्पीड कमी पडायला लागलं, त्यामुळे इन्व्हेंट झालं USB 2.0। USB 2.0 स्पीड 480 MBPS, त्यानंतर USB 3.0 5 GBPS आणि ते पण नंतर कमी वाटायला लागलं। त्यानंतर पुन्हा इन्व्हेंट झालं USB 3.0 ज्याचं डेटा ट्रान्सफर स्पीड आहे 10 GBPS। तुम्ही तुमच्या घरात मोबाईलची डेटा केबल पाहिले असेल, त्याला एका साईडला USB कनेक्टर जो आपण कॉम्प्युटरमध्ये प्लग करतो आणि दुसऱ्या साईडला जो मोबाईलमध्ये प्लग करतो, जो कॉम्प्युटरमध्ये प्लग करतो तो टाईप ए आणि मोबाईलमध्ये प्लग करतो तो टाईप बी। म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलीही डेटा केबल त्याच्या एका साईडला टाईप ए आणि दुसऱ्या साईडला टाईप बीच कनेक्टर असतो, पण इथून पुढच्या भविष्यात फक्त टाईप सी कनेक्टर राहणार आहे, म्हणजे एका साईडला टाईप सी आणि दुसऱ्या साईडला पण टाईप सी। त्यांचे चार्जर पण टाईप सी आणि मोबाईलला कनेक्टर पण टाईप सी असेच येणार आहेत। हे टाईप सी कनेक्टर हा भविष्यात युनिव्हर्सल होणारा कनेक्टर आहे, तो लॅपटॉपला पण असेल किंवा मोबाईलला पण असेल, कुठल्याही डिव्हाइसला असेल तो पूर्ण युनिव्हर्सल होऊन जाणार आहे। तुम्ही ज्या मोबाईलवर व्हिडिओ बघा लागलाय त्या मोबाईलला कोणता कनेक्टर आहे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओमध्ये आणि काही शंका असतील
तर मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याच्यावर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करा, तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर सांगा. थँक्यू, धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.